तर विद्यार्थ्यांनो आज आपण आपला पुढचा पाठ जो आहे टू पॉईंट सिक्स वर्ल्ड हेरिटेज अर्थात वारशांचं विश्व या पाठाचा मराठी भावानुवाद पाहणार आहोत तर चला करूया सुरुवात वर्ल्ड हेरिटेज साईट इज अ साईट डिटर्माइंड बाय द युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन युनेस्को टू हॅव सिग्निफिकंट कल्चरल अँड नॅचरल इम्पॉर्टन्स टू ह्युमॅनिटी जागतिक वार्ता वारसास्थळ म्हणजेच वर्ल्ड हेरिटेज साईट हे मानवजातीच्या दृष्टीने सांस्कृतिक किंवा नैसर्गिक विशेष महत्त्व असणारे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन अर्थात युनेस्कोद्वारा निर्धारित केलेले एक स्थळ असते ॲज सच द साईट्स आर प्रोटेक्टेड अँड मेंटेन बाय द इंटरनॅशनल वर्ल्ड हेरिटेज प्रोग्रॅम विच इज ॲडमिनिस्ट्रेटर administered बाय द युनेस्को वर्ल्ड हेरिटेज कमिटी त्यामुळे अशी जी स्थळे असतात संरक्षित केलेली असतात आणि आंतरराष्ट्रीय जागतिक वारसा कार्यक्रमाअंतर्गत युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीतर्फे या सगळ्या ज्या वारसांची आहे स्थळांची देखरेख केली जाते त्यानंतर बघा आता बिकॉज वर्ल्ड हेरिटेज साईट्स आर प्लेसेस दॅट आर सिग्निफिकंट कल्चरली अँड नॅचरली दे इन टाईप अँड इन्क्लूड फॉरेस्ट लेक्स मॉन्युमेंट्स बिल्डिंग अँड सिटीज आता या ज्या जागतिक वारसास्थळे आहेत या जागतिक वारसास्थळे ही सांस्कृतिक व नैसर्गिक दृष्टिकोनातून लक्षणीय असणारी ठिकाणे यांचा समावेश यामध्ये होत असल्याकारणाने त्यांच्या प्रकारात आपल्याला विविधता आढळून येते म्हणून यामध्ये बघा अरण्ये सरोवरे स्मारके इमारती आणि शहरांचाही समावेश होतो वर्ल्ड हेरिटेज साईट्स कॅन ऑल्सो बी अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ कल्चरल अँड नॅचरल एरियाज जागतिक वारसा स्थळांमध्ये सांस्कृतिक व नैसर्गिक अशा दोन्ही गोष्टींचा समावेश म्हणजे संयुक्त झालेला असू शकतो फॉर एक्झाम्पल माउंट हँक्शन इन चायना इज अ साईट विथ सिग्निफिकन्स टू ह्युमन कल्चर बिकॉज इट प्लेड अ रोल इन हिस्टॉरिकल चायनीज आर्ट अँड लिटरेचर आता उदाहरणार्थ पाहायचं झालं तर चीनमधील माउंट हँगशन हे ठिकाण सांस्कृतिकदृष्ट्या महत्वाचं आहे कारण काय बघा ऐतिहासिक काळात चिनी कला, कला आणि साहित्यामध्ये त्याची भूमिका ही उल्लेखनीय अशीच हो होती द माउंटन इज ऑल्सो सिग्निफिकंट बिकॉज ऑफ इट्स फिजिकल लँडस्केप कॅरेक्टरिस्टिक्स आणि हे जे भौगोलिक स्थलसौंदर्याच्या दृष्टीने हा जो पर्वत आहे माउंट हँगशन हा अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असा आहे आता पुढचा मुद्दा आहे हिस्ट्री ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट्स म्हणजेच जागतिक वारसा स्थळांचा इतिहास अल्दो द आयडिया ऑफ प्रोटेक्टिंग कल्चरल अँड नॅचरल हेरिटेज साईट्स अराउंड द वर्ल्ड बिगियन इन द अर्ली ट्वेंटी सेंच्युरी मोमेंटम फॉर इट्स ॲक्च्युअल क्रिएशन वॉज नॉट अंटील द एट नाईन्टीन फिफ्टीज आता बघा जगभरातील सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा स्थळांचं जे आहे ते संरक्षण करण्याची जी कल्पना किंवा आयडिया आहे ती विसाव्या शतकाच्या सुरुवातीला अस्तित्वात आली मात्र ही जी कल्पना आहे ही प्रत्यक्षात यायला मात्र एकोणीसशे पन्नास साल उभावं लागलं म्हणजे एकोणीसशे पन्नास सालापर्यंत ती प्रत्यक्षात यायला चालना मिळाली नव्हती इन नाईनटीन फिफ्टी फोर इजिप्त स्टार्टेड प्लान्स टू बिल्ड द असवान हाय डॅम टू कलेक्ट अँड कंट्रोल वॉटर फ्रॉम द नाईल रिव्हर आता एकोणीसशे चौपन्न मध्ये काय झालं बघा इजिप्तने नाईल नदीचे पाणी नियंत्रित करण्यासाठी आणि अडवण्यासाठी एसवॉन हाय धरण बांधण्याची योजना आखली द इनिशियल प्लॅन फॉर द डॅम्स कन्स्ट्रक्शन वुड हॅव फ्लू द व्हॅली कंटेनिंग द अबू सिंबल टेम्पल्स अँड स्कोर्स ऑफ अँशंट इजिप्शियन आर्टिफॅक्ट्स आता हे जे धरण बांधण्याची जी मूळ योजना होती धरण बांधण्याची जी योजना होती त्यामुळे काय झालं अबू मंदिर मंदिरे आणि असंख्य प्राचीन इजिप्शियन कलाकृती स्थित असणारी जी दरी होती ती पाण्याखाली जाणार होती टू प्रोटेक्ट द टेम्पल्स अँड आर्टी युनेस्को लॉन्च अँड इंटरनॅशनल कॅम्पेन इन नाईन्टीन फिफ्टी नाईन दॅट कॉल फॉर द डिसमॅन्टलिंग अँड मुवमेंट ऑफ द टेम्पल्स टू हायर ग्राउंड आता ही जी मंदिरे व कलाकृती जी पाण्याखाली जाणार होती ती संरक्षित करण्यासाठी युनेस्कोने एकोणीसशे एकोणसाठ मध्ये एक आंतरराष्ट्रीय मोहीम राबवली की ज्याद्वारे मंदिरे उतरवून उन एका उंच ठिकाणी स्थलांतरित करण्यात आली द प्रोजेक्ट कोस्ट अँड एस्टिमेटेड यु एस डॉलर एटी मिलियन डॉलर्स फोर्टी मिलियन ऑफ विच केम फ्रॉम फिफ्टी डिफरंट कंट्रीज आता हा हा जो प्रकल्प राबवण्यात आला होता या प्रकल्पाचा खर्च अंदाजे ऐंशी मिलियन अमेरिकन डॉलर्स इतका झाला की ज्यातले चाळीस मिलियन डॉलर्स हे पन्नास वेगवेगळ्या देशांकडून जमा झालेले होते बिकॉज ऑफ द प्रोजेक्ट सक्सेस युनेस्को अँड द इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ मॉन्युमेंट्स अँड साइट्स इनिशिएटेड अ ड्राफ्ट कन्व्हेक्शन कन्व्हेन्शन टू क्रिएट अँड इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन रिस्पॉन्सिबल फॉर प्रोटेक्टिंग कल्चरल हेरिटेज आता या जो प्रकल्प यांनी राबवला होता या प्रकल्पाच्या यशानंतर युनेस्को आणि आंतरराष्ट्रीय स्मारके व स्थळे परिषद अर्थात इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साइट्स यांनी काय केलं बघा सांस्कृतिक वारसा स्थळांचे संरक्षण करण्याची जबाबदारी घेण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय संस्था निर्माण करण्यासंबंधीचा एक मसुदा तयार केला Shortly thereafter, in 1965, a White House conference in the United States called for a World Heritage Trust to, protest, to protect historic cultural sites, but to also protect the world's significant natural and scenic sites. म्हणजे आता त्यानंतर बघा लवकरच म्हणजे एकोणीसशे पासष्टमध्ये अमेरिकेमध्ये एका व्हाईट हाऊस परिषदेमध्ये वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट अर्थात जागतिक वारसा विश्वस्त संस्थेची स्थापना करण्याची मागणी केली गेली अंतर्गत गे ऐतिहासिक स्थळांबरोबरच जगातल्या महत्वाच्या व वा निसर्गरम्य स्थळांचेही संरक्षण करण्यात येईल फायनली इन नाईन्टीन सिक्स्टी एट इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नॅचर डेव्हलप सिमिलर गोल्स अँड प्रेझेंटेड them at द युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन द ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट इन स्टॉक होम स्वीडन इन नाईन टू अखेर बघा आता शेवटी काय झालं एकोणीसशे अडुसष्ट साली इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर म्हणजेच आंतरराष्ट्रीय निसर्गरक्षक संघाने त्यांची काही उद्दिष्ट तयार केली आणि एकोणीसशे बहात्तर मध्ये स्वीडनवरील स्टॉक येथील मानवी पर्यावरण विषयावरील जी संयुक्त राष्ट्र परिषद म्हणजेच युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ह्युमन एन्वारमेंट जी झाली ती सादर केली त्यामध्ये ती सादर केली फॉलोईंग द प्रेझेंटेशन ऑफ दीज गोल्स द कन्व्हेन्शन कन्सर्निंग द प्रोटेक्शन ऑफ वर्ल्ड कल्चरल अँड नॅचरल हेरिटेज वॉज अडॉप्टेड बाय युनेस्को जनरल कॉन्फरन्स ऑन नोव्हेंबर सिक्सटीन नाईन्टीन सेवन्टी टू आता ही जी उद्दिष्ट सादर करण्यात आली या उद्दिष्टांचं यशस्वी सादरीकरण झाल्यानंतर युनेस्कोच्या सर्वसाधारण परिषदेने सोळा नोव्हेंबर एकोणीसशे बहात्तर या दिवशी जागतिक सांस्कृतिक व नैसर्गिक वारसा संरक्षण अर्थात प्रोटेक्शन ऑफ वर्ल्ड कल्चरल अँड नॅचरल हेरिटेज जनरल कॉन्फरन्समध्ये त्याचा स्वीकार केला आता आपला पुढचा मुद्दा आहे द वर्ल्ड हेरिटेज कमिटी अर्थात जागतिक वारसा समिती Today, the World Heritage Committee is the main group responsible for establishing which uh, sites will be listed as a UNESCO World Heritage Site. आज पाहिलं तर युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये कोणती सा ठिकाणे समाविष्ट केली जावीत याचे प्रमुख अधिकार हे जागतिक वारसा समितीकडेच आहेत द कमिटी मीट्स वन्स अ इयर अँड कन्सिस्ट ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम ट्वेंटी वन स्टेट पार्टीज दॅट आर इलेक्टेड फॉर सिक्स इयर टर्म्स बाय द वर्ल्ड हेरिटेज सेंटर्स जनरल असेंब्ली आता ही जी समिती आहे या, या समितीची बैठक जी आहे ती वर्षातून एकदा होते आणि त्यामध्ये जागतिक वारसा केंद्राच्या सर्वसाधारण कायदे मंडळानेच म्हणजे जे वारसा केंद्र आहे जागतिक वारसा केंद्र त्याची जी सभा हवी आहे त्या सभेने म्हणजेच वर्ल्ड हेरिटेज सेंटर जनरल असेंब्लीने सहा वर्षाच्या कालावधी निवडसाठी निवडलेल्या एकवीस राज्य पक्षाच्या प्रतिनिधींचा यामध्ये समावेश असतो म्हणजे याचे ते सदस्य असतात एकवीस राज्य पक्षांचे प्रतिनिधी द स्टेट पार्टीज आर देन रिस्पॉन्सिबल फॉर आयडेंटिफाईंग अँड नॉमिनेटिंग न्यू साईट्स विद इन देअर टेरिटरी टू बी कन्सिडर्ड फॉर इन्क्लुजन ऑन द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट आता बघा आपल्या प्रदेशातील नवीन स्थळे शोधून त्यांचा जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी विचार केला जावा यासाठी नामांकन म्हणजेच नामनिर्देशन करण्याची जबाबदारी हे जे एकवीस राज्य पक्षांचे प्रतिनिधी असतात त्यांची असते त्यानंतरचा मुद्दा बघा बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट आता याचाच अर्थ म्हणजे कसं बघा जागतिक वारसा स्थळ कसे ठरते हे आपण आता पाहणार आहोत

टिंटेटिव्ह लिस्ट अँड इट इज इम्पॉर्टंट बिकॉज नॉमिनेशन टू द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट विल नॉट बी कन्सिडर्ड अनलेस द नॉमिनेटेड साईट वॉज फर्स्ट इन्क्लुडेड ऑन द टिंटेटिव्ह लिस्ट आता हे जे पहिला टप्पा आपण म्हटला की यादी तयार करणे ही यादी जी आहे ही प्रायोगिक किंवा तात्पुरती यादी असते तिला प्रायोगिक यादी म्हणतात ही यादी अतिशय महत्वाची असते कारण एखाद्या नामांकित स्थळाचा जर प्रथम या प्रायोगिक यादीमध्ये समावेश केलेला नसेल तर जागतिक वारसा स्थळांच्या यादीसाठीच्या नामांकनामध्ये तिचा विचार केला जात नाही नेक्स्ट कंट्रीज आर देन एबल टू सिलेक्ट साइट्स फ्रॉम देअर टेंटेटिव लिस्ट टू बी इन्क्लुडेड ऑन अ नॉमिनेशन फाईल त्यानंतर प्रत्येक देश आपल्या प्रायोगिक यादीतून नामांकन फाईलमध्ये समाविष्ट करण्यासाठी काही स्थळे निवडतो द थर्ड स्टेप इज अ रिव्ह्यू ऑफ द नॉमिनेशन फाईल बाय टू ॲडवायझरी बॉडीज कन्सिस्टिंग ऑफ द इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ मॉन्युमेंट्स अँड साइट्स अँड द वर्ल्ड कन्झर्वेशन युनियन हू देन मेक रिकमेंडेशन्स टू द वर्ल्ड हेरिटेज कमिटी आता जो तिसरा टप्पा आहे त्या तिसऱ्या टप्प्यात काय होतं बघा जागतिक स्मारके व स्थळे परिषद म्हणजेच इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साइट्स आणि जागतिक संरक्षण संघाच्या दोन सल्लागार समित्या या नामांकन फाईलींचे परीक्षण करतात आणि जागतिक वारसा समितीकडे आपल्या शिफारसी ह्या पाठवत असतात द वर्ल्ड हेरिटेज कमिटी मीट्स वन्स अ इयर टू रिव्ह्यू दीज रिकमेंडेशन्स अँड डिसाईड विच साइट्स विल बी ॲडिट टू द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट आता जी जागतिक वारसा समिती आहे ती जागतिक वारसा समिती आपल्या वार्षिक बैठकींमध्ये या शिफारसींचे अवलोकन करतात आणि कोणती वारसा स्थळे कोणती स्थळे ही जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करता येतील हे ठरवतात द फायनल स्टेप इन बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट इज डिटरमायनिंग वेदर आर नॉट अ नॉमिनेटेड साईट मीट्स ॲटलीस्ट वन ऑफ टेन सिलेक्शन क्रायटेरिया आता जागतिक वारसा स्थळ बनवण्याचा जो शेवटचा टप्पा म्हणजे प्रस्तुत नामांकित स्थळ हे जे आहे हे, हे दहा निवड निकषांपैकी किमान एक निकष पूर्ण करते की नाही हे तपासणे इफ द साईट मीट्स दिस क्रायटेरिया इफ्स द इफ इफ द साईट मीट्स दिस क्रायटेरिया इट कॅन देन बी इन्स्क्रिप्ड ऑन द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट जर, जर it chosen, it sides, या स्थळाने जर निकष पूर्ण केले तर जागतिक वारसा यादीमध्ये तिचं नाव नोंदवलं जातं वन साईड गोज थ्रू धीस प्रोसेस अँड इट चोजन इट रिमेन्स द प्रॉपर्टी ऑफ द कंट्री ऑन वूज टेरिटरी इट साईट्स बट इट ऑल्सो बिकम्स कन्सिडर्ड विद इन द इंटरनॅशनल कम्युनिटी आता एखादं स्थान जे आहे ह्या सगळ्या प्रोसेसमधून प्रक्रियेतून निवडलं गेल्यानंतर ते ज्या भागात आहे त्या देशाची मालमत्ता तर असतेच परंतु आंतरराष्ट्रीय समुदायाचा देखील ते एक महत्वपूर्ण भाग म्हणून ओळखलं जात आता आपला पुढचा पॉईंट आहे टाइप्स ऑफ वर्ल्ड हेरिटेज साइट्स म्हणजे जागतिक वारसा स्थळांचे प्रकार ॲज ऑफ टू थाउजंड नाईन देर आर एट हंड्रेड नाईन्टी वर्ल्ड हेरिटेज साइट्स दॅट आर लोकेटेड इन वन हंड्रेड फोर्टी एट कंट्रीज मॅप दोन हजार नऊ पर्यंत मोजणी केलेली म्हणजे गणना केलेली एकशे अठ्ठेचाळीस देशांमधच्या नकाशांमध्ये स्थित असलेली एकूण आठशे नव्वद जागतिक वारसा स्थळे आहेत सिक्स हंड्रेड एटी नाईन ऑफ दीज साईट्स आर कल्चरल अँड इन्क्लूड प्लेसेस लाईक द सिडनी ऑफ हाऊस इन ऑस्ट्रेलिया अँड द हिस्टॉरिक सेंटर ऑफ व्हिएन्ना इन ऑस्ट्रेलिया Uh, त्यातील सहाशे एकोणनव्वद जी स्थळे आहेत ती सांस्कृतिक आहेत ज्यामध्ये ऑस्ट्रेलियातील सिडनीच्या ऑपेरा हाऊस आणि ऑस्ट्रेलियातील व्हिएन्ना इती येथील ऐतिहासिक केंद्र जे आहे त्यांचा समावेश होतो वन हंड्रेड सेवन्टी सिक्स आर नॅचरल अँड फीचर सच लोकेशन ॲज द युनायटेड स्टेट्स येलोस्टोन अँड ग्रँड कॅनियन नॅशनल पार्क्स आता यामध्ये बघा एकशे शहात्तर जी ठिकाणे आहेत ती नैसर्गिक अशी ठिकाणे आहेत उदाहरणार्थ अमेरिकेतील येलोस्टोन आणि ग्रँड कॅनियन ग्रँड कॅनन नॅशनल पार्क्स हे तीस ठिकाणे आहेत ट्वेंटी फाईव्ह ऑफ द वर्ल्ड हेरिटेज साईट्स आर कन्सिडर मिक्स दॅट इज नॅचरल अँड कल्चरल पेरूज माचू पिचू इज वन ऑफ दीज जागतिक वारसा स्थळे जी आहेत त्यापैकी पंचवीस ठिकाणी संमिश्र आहेत संमिश्र म्हणजे त्यात नॅचरल आणि कल्चरल या दोघांचाही समावेश होतो पेरूचे माचू पिचू हे त्यापैकी एक आहे इटली हॅज द हायेस्ट नंबर ऑफ वर्ल्ड हेरिटेज साइट्स विथ फोर्टी फोर आता इटली जे आहे इटलीमध्ये सर्वाधिक म्हणजे चौवेचाळीस जागतिक वारसा स्थळे आहेत

आपल्या भारतामध्ये जर पाहिलं तर छत्तीस एकंदर स्थळे आहेत वारसा स्थळे त्यामध्ये अठ्ठावीस सांस्कृतिक सात नैसर्गिक आणि एक मिश्र स्थळाचा त्यामध्ये समावेश होतो द वर्ल्ड हेरिटेज कमिटी हॅज डिवायडेड दर्ल्ड कंट्रीज इंटू फाईव्ह ज्योग्राफिकल झोन्स विच इन्क्लूड वन आफ्रिका सेकंड अरब स्टेट्स थ्री आशिया पॅसिफिक इन्क्लुडिंग ऑस्ट्रेलिया ओशियानिया फोर इज अ युरोप अँड नॉर्थ अमेरिका अँड फिफ्थ इज लॅटिन अमेरिका अँड द कॅरिबियन आता बघा जी जागतिक वारसा समिती आहे त्या समितीने देशातील देशात देशा नाही जगातील देशांची पाच भौगोलिक प्रदेशांमध्ये विभागणी केलेली आहे ती कशी बघा ती अशी आहे एक आहे आफ्रिका दुसरा आहे अरब राष्ट्र तिसरा आशिया पॅसिफिक ज्यामध्ये ऑस्ट्रेलिया आणि ओशियानाचा समावेश होतो आणि चौथी आहे युरोप व उत्तर अमेरिका आणि शेवट शेवटी पाचवं आहे लॅटिन अमेरिका आणि कॅरी आता पुढचा मुद्दा आहे बघा वर्ल्ड हेरिटेज साईट्स इन डेंजर म्हणजेच काय धोक्यात असलेली जागतिक वारसा स्थळे कोणती ती आपण पाहणार आहोत लाईक मेनी नॅचरल अँड हिस्टॉरिक कल्चरल साईट्स अराउंड द वर्ल्ड मेनी वर्ल्ड हेरिटेज साइट्स आर इन डेंजर ऑफ बिंग डिस्ट्रॉइड आर लॉस्ट ड्यू टू वार कोचिंग नॅचरल डिझास्टर लाईक अर्थक्वेक्स अनकंट्रोल अर्बनायझेशन हेवी टुरिस्ट ट्राफिक अँड एन्वयरमेंटल फॅक्टर्स लाईक एअर पॉल्युशन अँड ऍसिड रेन खूप मोठा मुद्दा आहे जगभरामध्ये कित्येक नैसर्गिक आणि ऐतिहासिक व सांस्कृतिक स्थान जी आहेत त्यांच्याप्रमाणेच अनेक जागतिक वारसा स्थळांना आज धोका निर्माण झाला आहे हा धोका कसला बघा हा धोका आहे ड्यू टू वॉर ड्यू टू वॉर म्हणजे युद्धामुळे पचिंग म्हणजे अतिक्रमण आणि नॅचरल डिझास्टर म्हणजे नैसर्गिक आपत्ती जशा लाईक अर्थविक म्हणजेच भूकंप अनकंट्रोल अर्बनायझेशन म्हणजे अफाट अशी शहरीकरणाची वाढ हेवी टुरिस्ट ट्रॅफिक पर्यटकांचं प्रचंडच्या प प्रचंड असे लोंढे येणे अँड एनव्हायरमेंटल फॅक्टर्स लाईक एअर पॉल्युशन अँड एसिड रेन आणि हवेचं प्रदूषण आम्लवर्षा यासारखे पर्यावरणीय घटक यामुळे ही जी साईट्स सा आहेत ही जी वारसास्थळे आहेत ही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत वर्ल्ड हेरिटेज साइट्स दॅट आर इन डेंजर आर इन्स्क्राईब ऑन अ सेपरेट लिस्ट ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट्स इन डेंजर विच अलाव द वर्ल्ड हेरिटेज कमिटी टू अलोकेट रिसोर्सेस फ्रॉम द वर्ल्ड हेरिटेज फंड टू दॅट साईट आता अशी काही जी संकटामध्ये असलेली जी वारसा स्थळे आहेत जागतिक वारसा स्थळे आहेत त्यांना धोक्यात असलेली जागतिक वारसा स्थळे नावाच्या स्वतंत्र यादीमध्ये नोंदवले जाते आणि जागतिक वारसा समिती जागतिक वारसा निधीतून अशा स्थळांना विशेष संसाधने पुरवत असते म्हणजे मदत पुरवत असते इन ॲडिशन डिफरंट प्लान्स आर पुट इन टू प्लेसेस सॉरी इन ॲडिशन डिफरंट प्लान्स आर पुट इन टू प्लेस टू प्रोटेक्ट अँड ऑर रिस्टोर द साईट त्याशिवाय बघा या स्थळांचं जे या धोक्यात असणारे जे स्थळं आहेत या स्थळांचं संरक्षण आणि जीर्णोद्धार करण्यासाठी अनेक प्रकारे उपाययोजना केल्या जातात इफ हाऊ एर साईट लॉसेस द कॅरेक्टरिस्टिक्स विच अलाउड फॉर इट टू बी ओरिजिनली इन्क्लुडेड ऑन द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट द वर्ल्ड हेरिटेज कमिटी कॅन चूज टू डिलीट द साईट फ्रॉम द लिस्ट आता बघा काय म्हणतं इथं इफ हाऊ एअर अ साईट लॉजिस्ट कॅरेक्टरिस्टिक्स विट अलाउड फॉर इट टू बी ओरिजिनली इन्क्लुडेड ऑन द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट द वर्ल्ड हेरिटेज कमिटी कॅन चूज टू डिलीट द साईट फ्रॉम द लिस्ट आता तरी देखील काय होतं एवढी उपाययोजना करूनही प्रयत्न करून देखील एखादं स्थळ जे आहे वारसा स्थळ ज्या लक्षणीय कारणांमुळे मूलतः जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट झाले होते ते वैशिष्ट्य नष्ट झाली असल्यास जागतिक वारसा समिती ते नाव आपल्या या वारसा स्थळांच्या यादीतून वगळू शकते टू लर्न मोर अबाउट वर्ल्ड हेरिटेज साईट्स व्हिजिट द वर्ल्ड हेरिटेज सेंटर्स वेबसाईट ॲट डब्ल्यू एच सी डॉट युनेस्को डॉट ओ आर जी आता आपल्याला जर हे जितके काही जागतिक वारसा स्थळे आहेत यांच्याविषयी जर अधिक विस्तृत माहिती जर आपल्याला प्राप्त करायची असेल तर निश्चितच जागतिक वारसा स्थळाचं जे केंद्र आहे डब्ल्यू एस सी डॉट युनेस्को डॉट ओ आर जी हे जे संकेतस्थळ आहे आपल्याला नेटवर पाहायला मिळेल या संकेतस्थळाला आपण जर भेट दिली तर या जागतिक वारसा स्थळांविषयी आपल्याला अधिक आणि विस्तृत अशी माहिती मिळू शकते अशा प्रकारे आपण हा वर्ल्ड हेरिटेज म्हणजे जागतिक वारसा स्थळे हा पाठ जो आहे याचा मराठी भावानुवाद समजून घेतलेला आहे